नमस्कार, मार्गीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट नॅचरल फार्मिंग. नॅचरल फार्मिंग बद्दल आपल्याला स्टेटमेंट्स दिलेत, काही नाही, तीन स्टेटमेंट्स दिलेत पहा. आणि विचारलंय व्हिच ऑफ द अबोव स्टेटमेंट इज आर करेक्ट. करेक्ट स्टेटमेंट विचारलंय आपल्याला. फर्स्ट स्टेटमेंट आहे, ह्याचा सोर्स कोणता आहे, तर इंडियन एक्सप्रेस मध्ये नॅचरल फार्मिंगच्या याच्याबद्दल आलतं पहा, इकॉनॉमिक सर्वेच्या दृष्टीनं त्यानुसार हा सोर्स आहे. क्वेश्चन स्टेटमेंट फर्स्ट आहे, नॅचरल फार्मिंग इन इंडिया इज बीइंग प्रमोटेड टू भारतीय प्राकृतिक कृषी प्रोग्राम. प्राकृतिक कृषी प्रोग्राम, भारतीय प्राकृतिक कृषी प्रोग्राम कडून प्रमोट केलं जात आहे असं म्हटलंय. तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे पहा, फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट पाहू आपण, नॅचरल फार्मिंग सिस्टीम रिक्वायर्स लेस वॉटर. इथं याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे, रिक्वायर्स लेस वॉटर. यात फार्मचे फार्ममधील हार्वेस्टिंगच्या टायमिंगला जे वेस्ट असतात त्याच्यापासून मल्चिंग वगैरे, नॅचरल ह्याच्यापासून मल्चिंग केलं जातं, त्यामुळे हे लेस वॉटर लागतं याला, हे करेक्ट आहे पहा. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे. थर्ड स्टेटमेंट पाहू आपण, ॲज कम्पेअर टू आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश हॅज लार्जेस्ट एरिया कवर्ड अंडर भारतीय प्राकृतिक कृषी प्रोग्राम. तर भारतीय प्राकृतिक कृषी प्रोग्राम अंतर्गत आंध्र प्रदेशमध्ये लार्जेस्ट एरिया कवर झाला असं म्हटलंय. तर ॲज कम्पेअर टू आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये कवर झालाय असं म्हटलंय यांनी. तर हे चुकीचं आहे पहा, कारण आंध्र प्रदेशमध्ये जास्तीत जास्त एरिया कवर्ड झाला आहे भारतीय प्राकृतिक कृषी प्रोग्राम अंतर्गत. आंध्र प्रदेशमध्ये जास्तीत जास्त कवर झालेला आहे, उत्तर प्रदेशमध्ये नाही. आता काही प्रोव्हिजन आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला इकॉनॉमिक सर्वेच्या पेज नंबर 250 वर दिलेली आहे. पहा, पेज नंबर 250 वर दिलेली आहे. आपल्याला विचारलंय काय, व्हिच ऑफ द अबोव स्टेटमेंट इज आर करेक्ट. तर तिन्ही स्टेटमेंट आपले करेक्ट आहेत, त्यामुळे आपला ऑप्शन कोणता येतोय. तिन्ही स्टेटमेंट करेक्ट नाही, थर्ड स्टेटमेंट आपलं चुकीचं आहे पहा. त्यामुळे आपला ऑप्शन येतोय 1 and 2. कोणत्या याच्यात दिसतंय, तर सी मध्ये आपल्याला दिसतंय 1 and 2 ओनली. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे बोलूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, कन्सिडर द फॉलोइंग. आणि पाच गोष्टी दिलेत आपल्याला आणि विचारलंय व्हिच ऑफ द अबो इज आर मेजर आयटम्स ऑफ एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर विचारले पहा आपल्याला. नाही दिलंय वर, एक पहिला एक नंबरचं दिलंय सॅलरीज, पे अँड अलाउन्सेस, सेकंड पेन्शन, थर्ड इंटरेस्ट पेमेंट, फोर्थ मेजर सबसिडीज, फिफ्थ दिले डिफेन्स सर्व्हिसेस. आणि यातला आपल्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये कोणतं येतं विचारलंय आपल्याला, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये. तर पाचच्या पाच येत, सॅलरीज पण येतात, पेन्शन्स पण येतात, इंटरेस्ट पेमेंट, मेजर सबसिडीज आणि डिफेन्स सर्व्हिसेस. डिफेन्स सर्व्हिसेस पण त्यात येतात पहा. ओके, त्या दृष्टीनं मग आपलं कोणतं स्टेटमेंट, कोणतं ऑप्शन येईल आपला. ऑल आर करेक्ट, आपल्याला आहे डी मध्ये दिले 1, 2, 3 and 4 and 5. ओके, थँक्यू.